कुर्ली धरणाच्या उजव्या कालव्याला लागलेल्या गळतीचे काम तात्काळ करा. तसेच कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला दिल्याखेरीज पोट कालव्यासाठी इंचभरही जमीन देणार नाही असा इशारा आचिर्णे ग्रामस्थांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना दिलाय. पोट कालव्यासाठी भूसंपादनाबाबत आचिर्णे येथील रासई मंदिरात सभा आयोजित केली होती. कुर्ली धरणाच्या उजव्या कालव्याच्या पोट कालव्यासाठी भूसंपादनाकरिता वैभववाडीतील आचिर्णी येथे जिल्हा भूसंपादन विभागाने सभा आयोजित केली होती. मात्र या सभेत ग्रामस्थ आक्रमक झाले. धरणाच्या उजव्या कालव्याला लागलेल्या गळतीमुळे गावातील शेती नापीक झाली आहे. तसेच या कालव्याला संपादित केलेल्या जमिनीचा मोबदलाही अद्याप दिला नाही. जोपर्यंत गळतीचे काम होत नाही व पूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत या नवीन कामासाठी इंचभरही जमीन देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांच्या वतीने भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल राव राणे यांनी मांडली. यावर भूसंपादन अधिकारी दीपा भोसले यांनी सांगितले की पूर्वीच्या कामासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला महिनाभरात मिळेल. तसेच उजव्या कालव्याच्या गळतीची लवकरच दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन लघु पाटबंधारेचे उपअभियंता एस के शेंगडे यांनी दिले. या झालेल्या सभेत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलेच बोल सुनावले. आलेल्या उपविभागीय अधिकारी त्यांच्या बैठकीला आम्ही सर्व शेतकरी घाणेकडचे उपस्थित होते. सर्व अडीअडचणी त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. सुमारे 98 पासून ते आजपर्यंत ज्या लँड ॲक्वायर झाल्या कॅनॉलसाठी त्यांचे आजपर्यंत त्यांचं अनुदान दिले गेलेलं नाही आहे. शेतकऱ्यांना जी मुख्य कॅनॉलची नलिका बनवण्यात आली ती 3 वर्षापासून गळते. 250 ते 300 एकर जमीन नापीक झालेली आहे. गेले 2 वर्ष आम्ही हा संघर्ष करतो परंतु कुठलाही अधिकारी इरिगेशनचा अधिकारी त्याला दाद देत नाही. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही असं असताना सुद्धा पुन्हा अजून त्याच घाणेकडमधल्या शेतकऱ्यांकडनं अजून जमीन ॲक्वायर करण्यासाठी ॲक्विजिशनच्या नोटिसा पाठवण्याचा सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध केलेला आहे. 1 इंचही जमीन आम्ही त्यांना देणार नाही जोपर्यंत जुन्या कालव्याची गळती पूर्णपणे बंद करत नाहीत. काम अतिशय निकृष्ट दर्जा झालेलं आहे. इरिगेशनचे अधिकारी वरपासून खालपर्यंत ह्याच्याच कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराबरोबर संगनमतने हे सर्व करतायत. ठेकेदार त्यांच्या मनमानी करतायत. हे सर्व जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत कुठचं लँड ॲक्विजिशन आम्ही करून देणार नाही.